एक्सप्लोर विथ जय गुरुदेवांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत गाणगापूर येथे. गाणगापूरचा व्हिडिओ आधी मी रिलीज केलेला आहे आपल्या चॅनलला, पण परत आता गाणगापूरला आलो आहोत. आणि आज या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत अष्टतीर्थ. अष्टतीर्थ यात्रा आम्ही करणार आहोत. 8 तीर्थ आहेत. 8 तीर्थला आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण जाणार आहोत. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर पहिले आपण संगमावर, अमरजा भीमा संगम जो आहे तिथे जाणार आहोत. आणि तिकडचं तीर्थ आपण पहिले घेणार. आणि ते तीर्थ प्रत्येक अष्टतीर्थ म्हणजे 8 ज्या जागा आहेत त्या जागेला आपण अर्पण करत जाणार आहोत. जर कोणी इकडे येणार असेल तर तुमच्याजवळ 8 कॉईन पाहिजे. प्रत्येक तीर्थ इथे एक एक कॉईन ठेवत जायचं आहे. आता आपल्याला मागे जे दिसतं आहे ही धर्मशाळा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण ही धर्मशाळा बघितली होती. इथे आम्ही थांबलेलो आहे, वासुदेवानंद सरस्वती धर्मशाळा. त्याचा खाली मोबाईल नंबर लिहिलेला आहे. हा मोबाईल नंबर आहे 9980095767. इथे आम्ही राहत आहोत. आणि आता इथून निघतोय आम्ही आणि अष्टतीर्थ यात्रा आपण आता चालू करूया. आता आपण निघालोय अष्टतीर्थाला. आपल्याला केवढी टीम आहे बघा. हाय करा सगळ्यांनी, हाय करा. मी येतोय. पुढे बसतो मी पहिले, मला सोडून चाललेत. चला चला आता आपण भीमा अमराजा संगमावर जायचंय. येस, आता आपल्याला संगमावर जायचंय. श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थ श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी भक्तजनांसाठी दिवाळीचे प्रथम दिनी प्रगट केली. तो पुण्यपावन दिवस होता नरक चतुर्दशी. याबाबत सविस्तर माहिती श्री गुरुचरित्र हा पवित्र ग्रंथात 49व्या अध्यायात आली आहे. आपल्याबरोबर एक दादा आहेत, ते आता आपल्या तीर्थाबद्दल थोडीवर माहिती सांगतायत. हा दादा, तुमचं नाव सांगा पहिले. माझं नाव वीरू आहे. वीरू. हा बर, आता मला सांगा काय करायला लागेल. पहिलं तीर्थ इथे आंघोळ करायचं खाली, ते संगमावर पहिले आंघोळ करायचं. झाल्यावर हे औदुंबर झाल्याखाली षटकुल तीर्थ आहे. बर, हे दिसतो ना षटकुल तीर्थ. ओके, ते झाल्यावर ते बाजूला उतरायचं. ते दुसरं तीर्थ आहे नरसिंह तीर्थ. बर, नरसिंह तीर्थ. हा ओके, ते झालं तर नरसिंह तीर्थ दत्ताला दर्शन करायचं. बर, जाताना परत भस्माचा डोंगर आहे ते दाखवणार तुम्हाला. म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपले किती तीर्थ झाले? दोन तीर्थ झाले. आपल्याला 8 तीर्थ. 8 तीर्थ आहेत. आता हे 2 झाले, अजून 6 तीर्थ अजून दाखवतो. बरोबर बरोबर. आता आपण पहिले स्नान करूया आणि पुढे जाऊया. तर इथे आपण पहिले अमरजा भीमा संगम जिथे आहे तिथे स्नान करूया. इकडनं पाणी आपण तीर्थ म्हणून घेऊया. आणि हे तीर्थ आता पुढे अष्टतीर्थाला आपल्याला वाहत जायचं आहे. तर पहिले आपल्या इथे डुबकी मारायची आणि ओल्या अंगानेच पूर्ण अष्टतीर्थ करायचं आहे आपल्याला. चला तर मग. तीर्थामध्ये स्नान करत आहोत तर आमचं असं वेळोवेळी घडू नये आणि आमच्या मागे जी काही क्लेश पिढा जी काही असेल ती सगळी तू दूर कर आणि तुझी कृपा दृष्टी आमच्यावर सदैव राहू दे. हे महाराजा देवा, तू आम्हाला असंच तुमच्या तुझा कृपाछत्र आमच्यावर सदैव राहू दे, आमच्या कुटुंबावर राहू दे, आमच्या मुलाबाळांवर राहू दे आणि असेच तुझे कृपाशीर्वाद आम्हाला नेहमी लाभू दे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
डुबक्या वारा डुबक्या वारा वार वार डुबक्या वारा तिकडे ते वार डुबके वार नाही सात सात मारायचे पकडा एक झाली सात डुबके झालेत बाबा तीर्थ सगळ्यांनी घ्यायचे आहे भरून आणि ते प्रत्येक आपण अष्टतीर्थ करीत आहोत तर त्या ठिकाणी प्रत्येक शंकराच्या पिंडीवर हे आणलेलं तीर्थ थोडं थोडं वाहत दुसऱ्या तीर्थावर गेल्यानंतर तिथे पुन्हा आपल्या हातातील कलश पाण्यामध्ये बुडवून तुम्ही सुगवानी तीर्थ घ्या आणि ते प्रत्येक पिंडीवर तिथे अर्पण करायचं थोडं ठेवायचं ठेवायचं पण सगळं पूर्ण नाही हे करायचं पूर्ण नाही व्हायचं ना पूर्ण व्हायचं नाही हो आता आपण इथे दत्तगुरूं तिथे जाऊन हे करूया प्रदक्षिणा करूया पहिलं व्हायचं आहे कुठे आपल्या औदुंबरापासून आणि नंतर तिथे पुढे जायचंय तर मित्रांनो आपलं स्नान झालेलं आहे आणि आता इथून आपण तीर्थ घेऊन औदुंबरा झाडापाशी तिथे पहिलं अर्पण करणार आहोत आत्ता जे आपण इथे आलो आहोत औदुंबरा झाडापाशी आलो आहोत आणि इथे जर बघितलं तर गुरुचरीचं पारण तुम्हाला करता येईल तिथे अशी सिटिंग अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे तर आता औदुंबरा झाडापाशी पहिले आपण तीर्थ वाहणार आहोत हे पहिलं अष्टतीर्थपैकी पहिले आहे अवधूत चिंतनी अशा पद्धतीने आता आपलं पहिलं एक तीर्थ झालेलं आहे आता आपण याच्यातनं पुढे जाऊया दुसरं तीर्थ आता आपण करूया दुसऱ्या तीर्थाला चाललोय तिकडे ना मी तू उभा त्याच्या आधी एक डुबकी मारायची आपण जल वाहतोय पहिले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दुसरं तीर्थ आता आपण करत आहोत जे नरसिंह तीर्थ आहे आता आपण परत स्नान केलेलं आहे आणि आता पाणी आपण आता अर्पण करू तीर्थ अर्पण करू आपण आता तिथे स्नान केलं परत दुसऱ्यांदा आणि इथून आता आपण आलो आणि हे जे आहे नरसिंह तीर्थ ओम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शंभो शंभो शिव शंभो शिव या इथे जे आहेत त्यांचा आपण एक या तीर्थ वगैरे मारुती राया तर असं आता आपलं दुसरं तीर्थ झालं आता तिसऱ्या तीर्थाकडे जाऊया आपण दुसऱ्या तीर्थावरनं आपण आलो आहोत भस्माच्या डोंगरावर तुम्ही माय बघू शकता इथे भस्माचा डोंगर लिहिलेला आहे आणि इथून आत गेल्यानंतर भस्माचा डोंगर आहे ते परशुरामाने खूप मोठं तप केलेलं आहे एवा
इथे बोर्ड लावलेला आहे, आपण भस्मा डोंगरावर उभे आहात, भस्माचे पावित्र्य राखा, परिसर स्वच्छ ठेवा. आणि या बोर्डच्या बाजूला बघा, इथे भस्माचा डोंगर, परशुराम यज्ञभूमी असं लिहिलेलं आहे. आणि हा मागे जो दिसतो आहे हा परशुरामाचा डोंगर आहे, पण आता हे सगळं भस्म काढून काढून पूर्ण सपाट जागा झालेली आहे. तर हे जर तुम्ही बघितलं खाली जे दिसतं आहे, तर ही माती नाही आहे, हा जो आहे तो ॲक्च्युली भस्म आहे, राख आहे ही. ते तसं भस्मा डोंगर तयार झालेला आहे, ते परशुराम मंदिर आहे. पहिले दर्शन घेऊया. आपण जे आपण तीर्थ आणलं होतं ते या भस्मामध्ये मिक्स करणार आहे आणि ते आपण आपल्या अंगाला लावणार आहे आणि पुढच्या तिसऱ्या तीर्थाला जाणार आहे. आपण जे तीर्थ आणलं आहे ते इथे परशुरामाचं मंदिर आहे, ते परशुराम आपण थोडं तीर्थ वाहूया. आता हे जे आहे हे भस्माचं डोंगर आहे, आपण जे आणलेलं तीर्थ आहे ते आपण थोडस याच्यामध्ये घालतोय. अशा पद्धतीने आपण भस्म लावलेलं आहे. आता आपण तिसऱ्या तीर्थावर चाललेलो आहे. आता आपण तिसऱ्या तीर्थाला आलो आहोत. दादा आता बद्दल सांगा, तिसरं तीर्थ कुठलं आहे? तिसरं तीर्थ भागीरथी म्हणून आहे. बर, भागीरथी काशी समान तीर्थ आहे, महाराजांनी ते आंघोळ करून काशीला उगम पावलेले, त्यासाठी काशीचं पुण्य मिळतोय इथे तिसऱ्यावर. भागीरथी तीर्थ, तिसरा तीर्थ भागीरथी. बर, आता आपल्याला इथे परत स्नान करायचंय. हा, आणि इकडचं पण जल घेऊन आपल्याला इथे भागीरथी. आणि आता हे जे आहे ते प्रतिभागीरथी इथे बांधलंय, बरोबर? बांधलेलं हो. आणि जे मेन जे सगळे जे तीर्थचे मेन जे ते सगळे आतमध्ये नदीमध्ये डुबलेले आहेत सर्व. शिवलिंग आहे जुने एकदम महाराजांच्या कालचे, ते सर्व शिवलिंग डुबलेले आहेत, पाणी आलेले आहे. बरोबर आहे, पाण्याची पातळी वाढल्यामुळे शिवलिंग सगळे पाण्याखाली आहेत, त्यासाठी सगळे प्रतिकृती बाहेर बांधलेले आहेत. तर आता पहिले आपण स्नान करूया आणि हे तीर्थ आपण आता भागीरथी तीर्थाला वाहूया. चिंतन श्री गुरुदेव दत्त. बोला आवडून चिंतन श्री गुरुदेव. हे थोडं काका का आपण तीर्थ आता तिसऱ्या याला वाहतोय थोडस आणि आता परत तीर्थ भरून घेतोय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भागीरथी तीर्थ इथे लिहिलेलं सुद्धा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नम शिवाय, नम शिवाय, नम शिवाय. शंभो 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 शिव शंभो शिव शंभो शिव शंभो. आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण चालू आहे चौथ्या तीर्थाला, पापनाशिनी तीर्थ. म्हणजे आता आपण चौथ्या तीर्थाला आलो आहोत. हा घाट आहे बघा समोर. इकडे सुद्धा बघा, मेन जे शिवलिंग आहे ते पाण्याखाली आहे, त्याच्यामुळे प्रतिकृती बांधली आहे. ही आपल्या समोर दिसे प्रतिकृती आहे. तर परत आपण पाण्यामध्ये स्नान करणार. आपण केलेले सर्व पाप धुतले जातात ते चौथ्या तीर्थावर, पाप विनाशी तीर्थावर, म्हणून याला पाप विनाशी तीर्थ बोलतात. राईट दादा, आपण 1 रुपयाचं कॉईन घेतलेलं आणि आता आपण अर्पण करणार, परत तीर्थ घेणार आणि पाप विनाशी तीर्थाला आपण ते अर्पण करणार तीर्थ. चला तर मग
चिंतन श्री गुरुदेव दत्त. तीर्थ आता आहे, आता आपण अर्पण करूया पाप विनाशिनी तीर्थ. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. ओम शिवाय, ओम शिवाय, शंभो शंभो शंभो, ओम नमः शिवाय. चलो तर असे आम्ही दोन गाड्या बुक केलेल्या आहेत. एका गाडीचे 600 रुपये होतात आणि एका गाडीमध्ये आम्ही जवळजवळ 6 जण आहोत. तर आता आपण 5व्या तीर्थाला जाऊया. आता आपण 5व्या तीर्थाला आलो आहोत आणि 5व तीर्थ हे आता कुठलं आहे? हे कोटी तीर्थ दादा. बर, हे कोटी कोटी पुण्य, ते 1 रुपये दान केलं तर कोटी पुण्य, कोटी फळ, कोटी प्राप्ती असं हे म्हटलं जातं. म्हटलं जातं, बरोबर. आपल्याला प्राप्त होतं असं आहे ती माहिती. चला तर परत स्नान करूया आणि आपण ते तीर्थ घेऊन वाहूया. स्वामी हो स्वामी गुरुदेव दत्त. आता आपण तीर्थ कोटी तीर्थला वाहूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शंभो शंभो श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. दादा आता आपण कुठल्या 6व्या तीर्थाचं नाव काय? 6व्या तीर्थाचं नाव रुद्रपाद म्हणून आहे. इथे माघ मास मध्ये दत्तांची पालखी इकडे आंघोळीला येते, आंघोळ करून महाराज इथे जातात देवळात. आणि इकडचा आपण तीर्थ घेऊन इथे अर्पण करायचं, अर्पण करायचं रुद्रपाद तीर्थावर अर्पण करायचं. बरोबर, ठीक, चला. चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता हे आपले 6व तीर्थ आहे, डुबकी मारूया आपण. अवधूत चिंतनाची गुरुदेव. हे 7व तीर्थ चक्रेश्वर तीर्थ, इथं आपला पितृदोष निघून जातो आंघोळ केले तर. ओके, धन्यवाद. चला आता आपण 7व्या तीर्थावर आलो आहोत, चक्र तीर्थ. श्री गुरुदेव दत्तावृत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपलं 7व्या तीर्थावर स्नान झालेलं आहे चक्रतीर्थावर. आता चक्रतीर्थाच्या इथे जाऊया आणि आपण अर्पण करूया पाणी. चक्रतीर्थ इथे आलो आपण, चक्रेश्वर महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. Oh, shit.
आपल्या रिक्षा आपण इथे पार्क केल्या आहेत आणि आता आपण आलेलो आठव्या तीर्थाला. कलेश्वराचं इथे महादेवाचं मोठं मंदिर आहे, तर इकडनं आपल्याला आज जायचं आहे. दादा आपण आता कुठे आलो हे सांगा. हे आठवं तीर्थ आहे, मन्मत तीर्थ. आठवं लास्ट अष्टतीर्थ मन्मत तीर्थ लास्ट आठवा तीर्थ. बर, इथं आपली मनोकामना पूर्ण होते लास्ट तीर्थामध्ये. अच्छा, मग आता इकडनं आम्ही स्नान करून मग आता आपल्याला जे हे तीर्थ व्हायचे ते इथे व्हायचे. इथे व्हायचे शिवलिंगला व्हायचे लास्ट तीर्थामध्ये. औदुंबरचं झाड आहे तिथे, पादुका आहेत तिथे व्हायचं पाणी. हा ओके, धन्यवाद. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मन्मथ तीर्थाच्या बाजूला असलेल्या कल्लेश्वर महादेवातील प्रसन्न पुजारी हे आपल्याला गाणगापूर येथील व अष्टतीर्थाची माहिती सांगत आहे, ती आपण आता ऐकूया. नमस्कार गुरुजी. श्री गुरुदेव दत्त, तुम्ही इकडचं महात्म्य जरा समजून सांगा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ध्यानमूलं गुरोमूर्तिः, पूजामूलं गुरोपदं, मंत्रमूलं गुरोर्वाक्यं, मोक्षमूलं गुरोकृपाः. कलियुगात दत्तात्रेयाचा उपासनाचा विशेष महत्त्व गुरुचरित्रमध्ये सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे महाराजांचा अनेक दत्तक्षेत्रपैकी श्रीक्षेत्र गाणगापूर विशेष गुरुस्थान मानले जातो. या श्रीक्षेत्र गाणगापुरात श्री दत्तात्रेयांचा दुसरा अवतार नरसिंह सरस्वती महाराजांच्या तपोभूमी आहे. त्यांच्या वास्तव्य या क्षेत्रात 23 वर्ष इथे अहर्निशवास होतं त्यांचे. त्याप्रमाणे गाणगापुरात विशेष स्थळपैकी 3 महत्त्वाचे स्थळ दर्शन आहे. भक्तिस्थान म्हणून भीमा आणि अमरजा नदी संगम त्या स्थानाला भक्तिस्थान मानला जातो. तिथे दत्त महाराजांच्या तपश्चर्या अनुष्ठान मंदिर आहे आणि औदुंबर वृक्ष आहे. आणखीन संगमेश्वर आणि भस्माचा डोंगर असं ह्या क्षेत्राला भक्तिस्थान मानला जातो. आणि दुसरं विशेष स्थळ म्हणजे दत्त महाराजांचा निर्गुण मठ. ज्या स्थानात निर्गुण पादुका ठेवलेला आहे त्या स्थानाला निर्गुण मठ मानला जातो. ते महाराजांचा वास्तव्य मठ आहे. आणखीन तिसरं जे स्थान आहे कल्लेश्वर स्थान. गुरुचरित्रमध्ये 46वा अध्यायमध्ये येतो, गुरु म्हणती तयासी कल्लेश्वर श्रेष्ठ आम्हासी, पूजा करिगा नित्य त्यासी, आम्ही तेथे सदा असो. कल्लेश्वर आम्ही दुसरं वेगळं वेगळं नाही आहे, कल्लेश्वरच मी आहे, मीच कल्लेश्वर आहे. बरोबर. ज्यांनी कल्लेश्वराची उपासना केल्यास माझा आशीर्वाद मिळतो, माझा उपासना केल्यास कल्लेश्वरचा आशीर्वाद मिळतो असं महाराजांचा 46वा अध्यायमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे विशेष अजून 8 तीर्थ आहे या क्षेत्रात. म्हणजे त्या काळात अनेक गया तीर्थक्षेत्र काशी प्रयाग या क्षेत्राला जायचं दुर्लभ होतं म्हणून महाराजांनी त्या वेळात गाणगापुरातच या सर्व तीर्थक्षेत्राची व्यवस्था, त्या तीर्थक्षेत्राचं महत्त्व, तिथे जाऊन जे तीर्थक्षेत्रात स्नान केल्यास पुण्य मिळतो या गाणगापुरात केल्यास मिळतो असं गुरुचरित्रमध्ये उल्लेख आहे. त्यापैकी 8 तीर्थ आहे. ते संगमापासून या कल्लेश्वर मंदिरापर्यंत अष्टतीर्थ म्हणून केल्या जातो. संगमावर 2 तीर्थ आहे,
षटकुळतीर्थ आणि नरसिंहतीर्थ. षटकुळतीर्थ म्हणजे प्रयाग समान तीर्थ आहे, नरसिंहतीर्थ म्हणजे महाराजांच्या मंदिरच्या समोरचे तीर्थ नरसिंहतीर्थ म्हणतात, आणि तिसरा जो तीर्थ आहे भागीरथी तीर्थ आहे. भागीरथी म्हणजे जे काशीमध्ये स्नान केल्यास भागीरथी स्नानाचं पुण्य मिळतो, त्या या गाणगापुरात भागीरथी तीर्थात स्नान केल्यास त्या पुण्यफल प्राप्त होतो. त्यानंतर पापविनाशी तीर्थ म्हणून आहे. महाराजांचा भगिनी रत्नाबाईला कुष्ठरोग झालेला असतो, त्या रोगपरिहारासाठी महाराजांना उपाय विचारल्यास महाराजांनी गाणगापुरात पापविनाशी तीर्थात स्नान केल्यास तुझा पाप निर्मुक्ती होतो, त्या तीर्थाला पापविनाशी तीर्थ म्हणतात. पुढे कोटीतीर्थ म्हणून आहे. त्या कोटीतीर्थात म्हणजे जम्बुद्वीपमध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहे, ज्या जम्बुद्वीप तीर्थक्षेत्रात स्नान केल्यास जे पुण्य मिळतो त्या या कोटीतीर्थात स्नान केल्यास पुण्य मिळतो. त्यानंतरचा तीर्थ आहे रुद्रपाद तीर्थ. रुद्र म्हणजे गयासमान तीर्थ आहे, ते त्या तीर्थक्षेत्रात स्नान केल्यास गयासमान पुण्य मिळतो. त्यानंतर चक्रतीर्थ म्हणून आहे. चक्रेश्वर तीर्थ म्हणजे ह्या तीर्थक्षेत्रात श्राद्धविधी वगैरे करायचं फार महत्त्व आहे. ज्यांनी पुण्यवान लोक आहेत त्यांचे अस्थि चक्रतीर्थात विसर्जन केल्यास चक्रांकित आकारात ते नदीमध्ये विसर्जन होतो असं गुरुचरित्रमध्ये आहे. त्यानंतर शेवटचे तीर्थ आहे मन्मथ तीर्थ. मन्मथ तीर्थ म्हणजे कल्लेश्वरचे कोपऱ्याला कडेला असलेलं तीर्थ. भीमा नदीमध्येच 8 तीर्थ आहे. शेवटचा तीर्थ मन्मथ तीर्थ, ह्याच्याबद्दल पण महाराजांनी उल्लेख केलेला आहे. मन्मथ तीर्थे स्नान करावे, कल्लेश्वराते पूजावे, प्रजावृद्धी होय बरवे, अष्टैश्वर्य पाविजे. मन्मथ तीर्थात स्नान करून कल्लेश्वरात पूजा केल्यास अष्टैश्वर्य प्राप्त होतो आणि संतती प्राप्त होतो असे महाराजांनी कल्लेश्वरचे वर्णन सांगितलेलं आहे. यापैकी म्हणजे गाणगापुरात विशेष स्थळ आहे. आणखीन ह्यापैकी भिक्षा माधुकरीचं विशेष महत्त्व आहे. महाराजांनी माधुकरी भिक्षा म्हणजे घरोघरी जाऊन भवती भिक्षा आणदे ही माधुकरी मागायचं अर्थ म्हणजे काय, त्यांच्याकडे स्वतः अन्नपूर्णेश्वरी असल्यास भिक्षा मागायचे महत्त्व म्हणजे भक्त लोकांना उद्धार करण्यासाठी, भक्त लोकांचे कल्याण करण्यासाठी त्यांनी भिक्षाटनं करतात. त्यानिमित्त आजपासून इथं आलेले लाखो भाविक लोक माधुकरी मागायचे, माधुकरीचे घालायचे, हे एक विशेष संप्रदाय या गाणगापुरात आपल्याला बघायला मिळतो. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद धन्यवाद. तर मंडळी, अशा पद्धतीने आपण 8 तीर्थ आत्ता कम्प्लीट केलेली आहेत. आम्ही जवळजवळ 2 वाजता निघालो होतो, आत्ता वाजलेत 5:15, त्याच्यामुळे 3:15 लागलेत. तर अशा पद्धतीने तुम्ही कुठलीही ऑटो हायर करून, तुम्हाला मी ऑटोवाल्याचा नंबर शेअर करीन खाली डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून जर गाणगापूरला आलात तर तुम्ही अष्टतीर्थ अशी करू शकता. कुणा माहिती असे कमेंट्समध्ये टाकू शकता अजून अष्टतीर्थाची माहिती. तर अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ इथे स्टॉप करत आहोत. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा. चॅनल सबस्क्राईब जर केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करूया ना, बाय बाय.